महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणुका आज संपन्न झाल्या. वर्षभरापूर्वी उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून बंडखोरी केलेले नितीन ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इतर राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करत नितीन ठोंबरे हे उपसभापती पदावर विराजमान झाले. उपसभापती पदासाठी शिवसेनेने महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला होता. त्यानंतर देखील ठोंबरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेतर्फे या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार ठोंबरे यांचे पद रद्द करण्यात आले. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून शिवसेनेचे भरत भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज झालेल्या निवडणुकीत भरत भोईर हे उपसभापती पदी विराजमान झालेत. कल्याण पंचायत समितीचे सभापती पद हे शिवसेनेकडे होते. आता उपसभापती पदी देखील महाविकास आघाडीकडे आल्याने कल्याण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व झाले आहे. जे जे रखडलेले काम आहेत 2-3 महिन्यामध्ये ते पूर्ण मार्गीच लावणार. यासाठी पूर्णपणे खासदारांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पालकमंत्री आमच्या असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे तेही सहकार्य करणार. तसेच आमचे जे सहकारी आहेत ते सुद्धा चांगले आहेत, चांगले कामं करतील आणि आम्हाला चांगल्या पैकी मदत करतील. सर, 2 वेळा उपसभापतीला हुलकावणी दिलेली, यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे, काय सांगायचं? 2 वेळा जे झालं ना, तर होतं कुठेतरी एक मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं, परंतु यावेळेला सर्वांनी सहमतीने सर्व BJP असून देत राष्ट्रवादीचं ॲक्च्युअली खरं म्हणजे हा राष्ट्रवादीलाच पद देत होते. तसुद्धा भरत गोंदलेंनी मोठा मन करून सांगितलं की मला नको, भरतलाच मिळायला पाहिजे यावेळेला, आणि त्याच्यामुळे हा पद मला मिळालेला आहे. कल्याण पंचायत समिती उपसभापतीची निवडणूक होती, त्यामध्ये भरत भोईर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. शिवसेनेला 2 वेळेला उपसभापती पदाची हुलकावणी दिली होती, परंतु महाविकास आघाडीची तयारी पाहता कोणीच समोर आलेलं नाही आणि त्यामुळे भरत भोईर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. निश्चितपणे या कल्याण तालुक्यामध्ये आघाडी झाल्यानंतर कोणाचीही डाळ शिजणार नाही आणि महाविकास आघाडीचा विजय होईल. प्रथमेश वाघमारेसह कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.